नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सहज अध्यायांमध्ये तुमचं स्वागत आहे दिलेला प्रश्न आपण आज निरसन पद्धतीने सोडवणार आहोत तर यातील पहिलं समीकरण आहे तीन ए अधिक पाच बी बरोबर सव्वीस तर दुसरं समीकरण आहे ए अधिक पाच बी बरोबर बावीस तर सर्वात अगोदर आपण दोन्ही समीकरणं लिहून घेऊयात आणि त्यांना नंबर देऊयात तर पहिलं समीकरण लिहून घेऊया तीन ए अधिक पाच बी बरोबर सव्वीस त्याला नंबर देऊयात एक आणि ए अधिक पाच बी बरोबर बावीस या समीकरणाला नंबर देऊयात दोन आता जर आपण ह्या दोन्ही समीकरणांचं निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल की दोन्ही समीकरणांमध्ये अधिक पाच बी हे समान पद आहे जर आपण ह्या दोन्ही समीकरणांची वजाबाकी केली तर पाच बी ह्या पदाचा आपण सहज निरसन करू शकतो ते पद आपण कॅन्सल करू शकतो म्हणून इथे लिहून घ्या समीकरण एकमधून समीकरण दोन वजा करू आता वजाबाकी करण्यासाठी दोन्ही समीकरणं एकाखाली एक अशी लिहून घ्या तीन ए अधिक पाच बी बरोबर सव्वीस अगदी त्याच्या खालोखाली लिहायचं आहे ए अधिक पाच बी बरोबर बावीस इथे आपण वजाबाकी करणार आहोत म्हणून वजाबाकीचं चिन्ह येईल वजाबाकी करताना नेहमी लक्षात ठेवायचं आहे की जे समीकरण आपण खालील बाजूला लिहिलेलं आहे त्याच्या सर्व पदांच्या चिन्हांची अदलाबदल होणार म्हणजेच हे अधिक ए आहेत ते होतील वजा ए अधिक पाच बी होतील वजा पाच बी आणि अधिक बावीस होतील वजा बावीस आता ही वजा बाकी करून घेऊयात तीन ए वजा ए। इथे ह्या दुसऱ्या समीकरणात एचा सहगुणक नाही जिथे सहगुणक नसतो तिथे एक असतो म्हणजेच तीन ए वजा एक ए उत्तराला दोन ए पाच बी वजा पाच बी हे कॅन्सल झालं ते लिहिण्याची गरज नाही सव्वीस वजा बावीस उत्तरालं चार आता हे जे दोन ए आहेत म्हणजेच दोन गुणिले ए आहेत त्यातील दोन जर आपण बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेऊन गेलो तर तिथे ते भागिले दोन होतील म्हणून ए बरोबर चार छेद दोन आता इथे चाराला दोनाने पूर्ण भाग केला बे एके बे बे दुणे चार म्हणून एची किंमत मिळाली आपल्याला दोन ती इथे लिहून घ्या ए बरोबर दोन आता ही जी किंमत मिळाली त्याला आपण फ्रेम बनवून घेऊयात आता बघा आपल्याला एची किंमत मिळाली अजून बीची किंमत काढायची आहे जर कोणत्याही समीकरणात आपण एची किंमत भरली तर आपल्याला बीची किंमत मिळेल तर बघा आपल्याला जेव्हा अशा पद्धतीने किंमत भरायची असते तेव्हा नेहमी सोप्या पद्धतीचं समीकरण निवडायचं म्हणजे आपला वेळ वाचतो तर इथे मी समीकरण दोनमध्ये ही किंमत भरतो म्हणून ए बरोबर दोन ही किंमत समीकरण दोनमध्ये ठेवू त्याच्यासाठी अगोदर समीकरण जसंच्या चा तसं लिहून घेऊयात ए अधिक पाच बी बरोबर बावीस आता एची किंमत आहे दोन अधिक पाच बी बरोबर बावीस हे दोन आपण बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेऊन जाऊयात इथे ते अधिक आहेत तिथे गेल्यानंतर वजा होतील म्हणून पाच बी बरोबर बावीस वजा दोन म्हणून पाच बी बरोबर बावीस वजा दोन उत्तर आलं वीस आता इथे हे पाच बी आहेत त्यातील पाच आपण बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेऊन जाऊयात तिथे गेल्यानंतर ते भागिले पाच होतील म्हणून बी बरोबर वीस छेद पाच म्हणून बी बरोबर इथे पाचाने विसाला पूर्ण भाग गेला पाच एके पाच चोकवीस म्हणून इथे उत्तर आलं चार ही जी बीची किंमत मिळाली त्याला देखील आपण अशी फ्रेम बनवून घेऊयात आता आपल्याला ए आणि बीची किंमत मिळाली ही किंमतच ह्या समीकरणाची उकल आहे म्हणून इथे लिहा कंसात ए कौमा बी कंसपूर्ण बरोबर आता इथे उकल लिहिताना काय करायचं आहे की ज्या क्रमाने आपण चल लिहिलेली आहेत क्रमाने त्यांची किंमत लिहायची ए अगोदर लिहिलं आहे म्हणून एची किंमत अगोदर येईल बी नंतर लिहिलेलं आहे म्हणून बीची किंमत नंतर येईल त्यामुळे इथे कंसात दोन कॉमा चार ही समीकरणाची उकल आहे हीच उकल आपण ए बरोबर दोन बी बरोबर चार ही समीकरणाची उकल आहे या पद्धतीने देखील लिहू शकतो तर बघा विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपला हा प्रश्न सोडवून झालेला आहे आता सरावासाठी तुम्हाला एक प्रश्न विचारत आहे तो प्रश्न सोडवून त्याची येणारी उकल तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायची तर त्यातील पहिलं समीकरण आहे एक्स अधिक सात व्हाय बरोबर दहा आणि दुसरं समीकरण आहे तीन एक्स वजा दोन व्हाय बरोबर सात जर तुम्हाला तुम्ही केलेला सराव क्रॉस चेक करून पाहायचा असेल तर पुढील व्हिडिओ नक्की पहा जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा तर भेटूयात आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू